व्याधिस्याम संशय प्रमाद आलस्य अविरति भ्रांति दर्शन अलप्त भूमितत्व अवनस्थितत्वात् नि चित्त विक्षेपास्ते अंतराय। चित्ताचे विक्षेप निर्माण करणे ज्या ज्या गोष्टींनी होतं त्याला अंतराय। परमेश्वर आणि आपण यांच्यामध्ये अंतर ज्याच्यामुळे पडतं ते अंतराय। आपण अनुसंधान करत असतो आणि त्या अनुसंधानाच्या मध्ये काही गोष्टी असल्या की आपलं अनुसंधान ठीक होत नाही। योगाच्या बाबतीमधली गोष्ट जास्ती सूक्ष्मत सांगितले गेलेले इथे आणि अगोदरच्या सूत्रामध्ये असं म्हटलं होतं की ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराचं स्मरण करणे या गोष्टीमुळे प्रत्येक चेतन म्हणजे बुद्धीचा साक्षी असा जो आत्मा आहे प्रत्येक चेतन अभिगम त्याचा अभिगम होतो आणि अंतराया भावश्च अंतराय अभावश्च अंतरायांचा अभाव होतो। अंतराय ते नष्ट होतात नाहीसे होतात अभाव होतो। ईश्वराचं वर्णन पहिल्यांदा काही सूत्रांच्या मध्ये केलेलं आहे। ईश्वर प्रणिधानात वाईटपासून सुरू झाली ही सूत्रांची मालिका। पहिल्यांदा हे सांगितलं की तीव्र समवेत जर का असेल तर समाधी स्थितीत प्राप्त होतो। समजून उमजून नीटपणाने घेतलं हा एक पहिला टप्पा म्हणून ते पहिल्यांदा समाधी कशी कशी प्राप्त होते त्याची अवस्था काय वगैरे हे सगळं अगोदर सांगून टाकलं। समाधी अवस्थेच्या बाबतीमधलं वर्णन पहिल्यांदा केलं। ते झाल्यानंतर मग ती कशाने प्राप्त होते त्या बाबतीमध्ये हे सांगितलं की हे सगळं समजून घेतलं तरी तीव्र संवेग असेल तरच प्राप्त होत आहे आणि त्याच्यामध्ये नंतर लगेच सूत्र आलं की ईश्वर प्रणिधान अथवा म्हणजे केवळ तीव्र संवेग आहे एवढ्याने ती प्राप्त होत नाही त्याच्यावर ईश्वराचं स्मरण करणं आवश्यक ईश्वर प्रणिधान। मध्ये ईश्वराचं वर्णन केलं तस्य वाचक हा प्रणव म्हणजे त्याचा वाचक शब्द प्रणव म्हणजे ओंकार किंवा कोणतंही नाम जी सगळी नाम आहेत ती ओंकारामधूनच निर्माण झाली म्हणून तस्य वाचक हा प्रणव हा असं त्याचा जप तप तदर्थ भावन तो जप त्याच्या अर्थ भावने सहित करावा असे सूत्र त्याच्यामध्ये आहे। ईश्वराचं वर्णन करणारं सूत्र आहे। क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर मी क्लेश कर्म त्याचा विपाक आशय त्याच्या पाठीमागे हेतू या सगळ्या गोष्टींच्यापासून जो ईश्वर आहे शरीरामध्ये जो नांदतो आहे तो स्वतंत्रच आहे। बाह्य कोणत्याही गोष्टीचा त्या ईश्वरावर काही परिणाम होत नाही आणि त्याच्याशी जर का चित्त जोडलेलं असेल तर ते चित्त देखील सर्व गोष्टींच्या मध्ये असून अलिप्त राहत शांत राहत। हे सगळं सांगितल्यानंतर त्या ईश्वर प्रणिधानाने काय होतं सांगितलं
प्रत्येक चेतन जो आत्मा आहे त्याचा चित्ताला अधिगम होतो, म्हणजे त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते. या भावनेने जप करणं आवश्यक आहे की तो आत्मादेश आहे. किंवा कुठलंही नाम मी घेत असताना त्या नावामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे, या अस्तित्वाला धरून नाम घेणं. पण त्या अस्तित्वाला किंवा त्या अस्तित्वाच्या जाणीवेला विलक्षण नव्हतं. गाया तिनं पाया नाही असं कबीरांनी म्हटलं, की ज्यांनी देवाचं नाव घेतलं, गाया म्हणजे देवाचं नाव घेतलं, त्यांनी त्याला प्राप्त करून घेतलं नाही असं. गाया तिनं पाया नाही अनगाय ते दूर, ज्यांनी ते घेतलंच नाही ते लांबच राहिले. गाया तिनं पाया नाही अनगाय ते दूर, जिन गाया विश्वास गरी ताके सदा हजूर. म्हणजे तो त्या नामामध्ये आहे, त्याचं अस्तित्व या विश्वासासहित ज्यांनी नाम घेतलं त्यांच्याजवळ तो नेहमी त्या ठिकाणी नेहमी उपलब्ध आहे. पण तच्चप तदर्थ भावन अर्थ त्याचा म्हणजे परमात्मा आत्मा माझ्यामध्ये असलेला आत्मतत्व हा त्याचा अर्थ. आणि तो त्या ठिकाणी आहे ही भावना, त्या अर्थभावने सहित ज्या वेळेला एखादी व्यक्ती नामस्मरण करते, जसं की ओंकाराचं जप इथं सांगितलेलं आहे, ते जसं त्याच्या अर्थभावने सहित म्हणजे त्याचं अस्तित्व ही भावना किंवा भाव असं त्याला म्हणतात तो दुरुद. आणि त्या ओंकाराचा अर्थ परमात्मा हा आहे, त्याच्या सहित जर का जप करावा तसं केलं तर मग सगळे पुढचे परिणाम प्राप्त होतात. मग त्याच्यामध्ये प्रत्येक चेतन जो परमात्माच आहे, आत्मा त्याला म्हणतो आपण, शरीराच्या सापेक्ष त्याला आपण आत्मा म्हणतो, त्याचा अधिगम होतो. आणि अंतराय जे आहेत त्याच्यामध्ये येणारे जे सर्व विक्षेप आहेत ते बुद्धीने केवळ दूर होत नाही, प्रयत्न चालूच राहायला लागतात. या सगळ्या गोष्टी शारीरिक पातळीवरचे प्रयत्न, मानसिक पातळीवरचे प्रयत्न, बौद्धिक पातळीवरचे प्रयत्न हे सगळे चालूच ठेवायला लागतात. पण त्याबरोबर एक वेगळ्या शक्तीची त्याला जोड मिळते ईश्वर प्रणिधानामुळे, आणि त्यामुळे हे अंतराय दूर होतात. वस्तुतः सर्व प्रयत्नांना असं म्हटलं जातं की फलदाता ईश्वर आहे. फलदाता ईश्वर आहे म्हणजे एक टप्पा असा असतो की प्रयत्नांचा टप्पा पूर्ण होतो, त्याच्यानंतर पुढे ते फळ प्राप्त होण्यासाठी परमेश्वराची इच्छा, त्याच्या स्मरणातून ही शक्ती प्राप्त होते. कुठले कुठले विक्षेप आहेत ते सांगितलेत या सूत्रामध्ये. व्याधी, व्याधी जर असेल तर कुठलीच साधन नीट होणार नाही, म्हणून व्याधीचं निवारण करण्याचा प्रयत्न जरूर करावा. व व्याधी झाली म्हणून मी नामस्मरण करतो, औषध घेऊन नामस्मरण नुसतं नामस्मरण करून व्याधी दूर होणार नाही औषधासहित. पण नुसतं औषध घेतलंच तर लवकर व्हायचं असेल, नक्की व्हायचं असेल, मनाची स्थिती त्याला अनुकूल असेल, मनाची स्थिती त्याला अनुकूल करून देणं हे काम परमेश्वराच्या नामामुळे. कितीतरी लोक ऑपरेशनच्या वेळेला वगैरे असं सांगतात की विलक्षण नामस्मरणच चालू होत. ज्या वेळेला आपल्या बुद्धीच्या किंवा शरीराच्या क्षमतांच्या पलीकडे असते एखादी गोष्ट, त्यावेळेला माणूस नैसर्गिक रीतीने देवाचं अनुसंधान
पण हे देवाचं अनुसंधान करताना आपले प्रयत्न थांबवता कामा नये. बाकीचे हे सगळे आपण वैचारिक प्रयत्न सुद्धा थांबवता कामा नये, मानसिक प्रयत्न पण थांबवता कामा नये, पण त्यावर नामस्मरण करणं आवश्यक. त्याने याचा अर्थ मनाचा जडपण करू नये असं वाटत, काही करू नये असं वाटत. बऱ्याच जणांना त्रास असतो की सगळं कळलेलं आहे, माहिती आहे की यानेच ते होणार आहे, हे सगळं पटलेलं आहे, परंतु करू नये असंच वाटत. त्याचं कारण की दररोजचा व्यवहार काही त्याच्यामुळे अडत नाही, ते जर का नाही केलं सकाळी उठायचं, तोंड धुवायचं, चहा प्यायचा, नामस्मरण केलं नाही म्हणून हे काही गोष्टी अडतात म्हणजे साध्या साध्या गोष्टी ते बरोबर चाल. जगात किती वाईट गोष्टी चालल्या त्या पाहायच्या. या सगळ्या एक गोष्ट राहून जाते की आपलं मन विस्कळीत 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 होत, नगद विचार येत जातात, मार होते, कुठल्या कुठल्या गोष्टी आठवत राहतात सकाळपासून, अस्वस्थपणा निर्माण होतो. नामस्मरणाने सुरुवात करा. जे माझा एकसंधपणा आहे जीवनाच्या साठी, तो सगळा एकसंधपणा नामस्मरणाने प्राप्त. म्हणून व्याधी स्थान जो उमेद पाहिजे की मला हे करायचं, ती कुठलंही औषध देऊ शकणार नाही. आताच यायला लागेल. आत्मातून ती स्थिती तो जोर यायला पाहिजे. एक जण अगदीच मिळमिळत असतो आणि कदाची बॅकअप डॉक्टरांवर की यांच्यामध्ये काही फायटिंग स्पिरिट नाही आहे, ऑपरेशन वगैरे झालं काहीतरी छोटं मोठं, फायटिंग स्पिरिट नाही आहे यांच्यामध्ये काही, असं काहीतरी औषध द्या की फायटिंग स्पिरिट येईल. औषधात अशी काही व्यवस्था करता येणार नाही, औषधात करता येणार नाही म्हणजे पण बिलात केलेली. पण असं आतून व्हायला पाहिजे, हे माझं प्राप्तव्य आहे असं मला मनापासून वाटत, आणि त्यासाठी जे करायचं ते मी उत्साहाने करणं, याच्यासाठी एका शक्तीची आवश्यकता असते, ईश्वरीय शक्तीची. तिला आपण नामस्मरणाने आवाहन करतो. व्याधीच त्या संशय या मार्गाने ही गोष्ट प्राप्त होईल का नाही असा प्रक्रियेवरती संशय असतो. शास्त्र वचनावरती पण संशय असतो, जे सांगतात त्यांच्यावरती पण संशय असतो. बुद्धीने एकदा पटवून घ्यावं, समजून घ्यावं की आपण करतो ते तिथपर्यंत कसं झालं, मग पुन्हा पुन्हा त्या गोष्टीच्या विचारांनी ते तिथं जाणार नाही, प्रक्रियेने जाणार. आमचं फिजिक्स मधला पहिला प्रयोग पोटॅशियम क्लोराईड आणि मॅंगनीज डायऑक्साइड हे एकत्र तापवल्यानंतर ऑक्सिजन वायू निर्माण होतो, विशिष्ट तापमानाला तापवायचं. ते तिथं सांगितलं असलं तरी सुद्धा असं कसं वायू निर्माण होईल असं जर का म्हणत बसला शास्त्रावर विश्वास नाही तर प्रयोगच करणार नाही. प्रयोगाची सगळी सिद्धता केली आहे आणि आता येईल की वायू, पण त्या प्रयोगाचा भाग ते तापवणं हा तेवढाच फक्त करायचा नाही आहे. बाकी अनंत गोष्टी केल्या, प्रक्रियाच नाही केली, काही केलं तरी देखील प्रक्रिया पूर्ण करायला लागेल, त्याच्यावरती संशयाचा उपयोग कुठल्याही पद्धतीत प्रक्रिया.
प्रक्रियेवरती शास्त्रावरती ते सांगणार आहे. गुरूंच्या वरती संशय असला की ते नीट होत नाही. माणूस कस तरी करतो आपल्या मनाला येत तसं. आणि मन हे फार विक्षिप्त असल्यामुळे ते इतके काही त्याला डेव्हिएशन निर्माण करतात की त्याच्यामुळे मूळ रस्ता काय ते हरून जात. म्हणून पुन्हा पुन्हा त्या रस्त्यावरती आणण्याचं काम गुरु करत असत, शास्त्र करत असत. शास्त्रस्य गुरु वाक्यस्य सत्य बुद्धे वधारण सा श्रद्धा कथिता सती ययो वस्तु उपलब्ध. शास्त्र आणि गुरुवाक्य हे सत्यात अशी बुद्धीची धारणा पूर्ण त्याला श्रद्धा असत. संशयाच्या विरुद्ध शब्द काय आहे तर श्रद्धा आहे. कारण ती गोष्ट प्रत्यक्षात घडायची आहे. मग ते जोपर्यंत ती घडत नाही तोपर्यंत दोन गोष्टी असतात अंतःकरणात. एक तर शंका असते, संशय असतो, किंवा श्रद्धा असतो. आपण श्रद्धा धरावी असं हे शास्त्र. आणि तो संशय दूर कशाने होईल? ईश्वर प्रणित ईश्वराच्या स्मरणात तो संशय दूर करण्याची प्रक्रिया आणि काही ईश्वराच्या वरती असलेला विश्वास की काही झालं समजा माझं चुकलं तरी तो योग्य मार्गाला नेईल अशी ती अंतकरणाची जी भूमिका असते त्याने हा संशय दिला. व्याधी स्थान संशय प्रमाद म्हणजे मोठी चूक घोड चूक मोठ्या मोठ्या चुका आपण करतो आणि त्या चुकांचा आविर्भाव आपल्या मनामध्ये राहतो की ही चूक आपण केली. किंवा तशी चूक करण्याची प्रवृत्ती या दोन्ही गोष्टी ईश्वर स्मरणा फळे जातात. पण केव्हा तरी नव्हे, सतत करणे आवश्यक. अंतकरणाचं उचलून ठेवणे ज्यामुळे ते त्याच्याशी जोडलं जाईल असे. व्याधीच ध्यान संशय प्रमाण आलस्य आळशीपणा. आळशीपणा हा शारीरिक पातळीवरती आणि ध्यान हे मानसिक पातळी. मानसिक पातळीवरचा जडपणा याला स्थान असं म्हणतात आणि शारीरिक पातळीवरती जो असतो त्याला आळस असं म्हणतात. म्हणून व्याधी स्थान संशय प्रमाद आलस्य हा आळशीपणा कशाने कमी होईल? करत राहण्याने एक प्रकारचा उत्साह राहतो की मला पुढे काय करायला येत आहे ते. कारण की एका टप्प्यापर्यंत मी आलेलो असतो आणि त्याच्या पुढचा टप्पा आपल्याला माहिती असतो आणि मग त्यामुळे अशी एक उत्सुकता असते की या पुढच्या टप्प्याला आपण जाऊ. तो जो उत्साह असतो मानसिक उत्साह असतो तो शरीराला ते कर्म करायला भाग पडतो. पण काही उत्साहच नाहीये कुठल्याच प्रकारचा शरीराला ते कर्म करावं असं वाटत नाही. शरीराला नाहीतरी जडपणा हा आवडत असत. कर्मशीलता जशी स्वाभाविक आहे तसं जडपणा हा पण स्वाभाविक आहे. आणि तो जडपणा हा आमच्या त्या विशिष्ट प्रक्रियेच्या साठी म्हणून आम्हाला जे सूक्ष्मात जायला नको वाटत याच कारण स्थान जड. आणि त्याच्यासाठी सूक्ष्मात जाईल किंवा त्याच्या अगोदर बसलं तर पाहिजे अगोदर. त्याच्यासाठी भले सूक्ष्मात जायचं आहे पण तू साधं बसत त्याच्याशिवाय तू सूक्ष्मात कसं जाणार. म्हणून अगोदरचा जो भाग आहे की जे जडत्व आहे की जे बसूनच देत नाही त्याच्यापेक्षा आपण वाचू काहीतरी असं म्हणतो. वाचतात आरामशीर वाचू किंवा पडता पडता वाचू. पडलेच मग काय गेलं अशा रीतीने जे आलस्य असतात इतर जीवन व्यवहाराच्या बाबतीमध्ये बोललेलं नाहीये योग प्रक्रिये संबंधात. जीवन व्यवहाराच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीला आलस्य नसू शकत पण या बाबतीमध्ये असू शकत.
याचं कारण की अगोदरच्या सगळ्या सूत्रांचा एकमेकांशी अनुबंध आहे. सदो दीर्घकाल नैरंतरे सत्कारा सेवितो दृढभूमी हे मध्यवर्ती सूत्र प्रक्रिया करण्याच्या बाबतीमध्ये आहे. दीर्घकाल नैरंतर्य दररोज करणं, दररोज करण्यामुळे कालचा टप्पा जो झालेला आहे किंवा काल कशामुळे जमलेलं नाही हे पण मला आज माहिती असत. एक आठवड्यापूर्वी काय झालं लक्षात नसत, चार दिवसापूर्वीच कमी लक्षात असत, पण कालचं लक्षात असतं. काल असं झालं होतं असं नाही होता का, किंवा काल आपण इथपर्यंत आलो आज त्याच अवस्थेमध्ये जायला पाहिजे त्याचा पुढचा टप्पा प्राप्त होईल असं जे मनाची उभारी असते ते रोज ध्यान केल्याने प्राप्त होत. त्यातनं तो जो आळस असेल तर तो थोडासा मनाच्या निग्रहाने मोडून काढणे आणि बसणे. काही कारण असतात कि ज्यामुळे शरीराला ते नकोच वाटणं, नुसतं बसून कळणं, त्यापेक्षा चाललं पाहिजे, पण ती काय ध्यानाच्या वेळेला चाललं पाहिजे असं नाहीये. ती वेळ आपण निवडावी की ज्या वेळेला इतर कुठली गोष्ट त्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगळी असते. सगळ्यांना एक कॉमन वेळ असं सांगताय, त्याच्या त्याच्या जीवन व्यवहाराप्रमाणे असते, पण ती ते निवडली पाहिजे. तर निवडण्याच्यासाठी म्हणून एक अलर्टनेस पाहिजे की आपण काय करतो, कुठल्या गोष्टीचा संकोच करता येईल, बरोबर आपल्याला वेळ कुठला काढता येईल, आणि हा आळस जो आहे तो आळस कुठल्या प्रकाराने घालवता येईल, तो वैचारिक निग्रह या प्रकाराने तर घालवता येतो, पण त्या सगळ्याला एक मर्यादा, ते एका टप्प्यापर्यंतच आपण कंट्रोल करू शकतो. ईश्वर प्रणिधानाने जी शक्ती प्राप्त होते त्यांनी तो मात्र आपण लवकर घालू शकतो. त्याच्यासाठी प्रयत्न करावाच लागतो, पण ईश्वराच्या शक्तीसहित तो प्रयत्न होतो. म्हणून नामस्मरणात ही शक्ती प्राप्त होते, नकळत होत असते. व्याधी स्थान संशय प्रमाद आलस्य अविरती. अविरती म्हणजे कोणताही भोग भोगून तृप्ती न होणं. विरत होणे म्हणजे त्याच्यापासून दूर होणे, अविरत होणे म्हणजे दूरच न होणे त्या उपभोगाच्या पासून. आणि ही जी स्थिती आहे तिला अविरती असं म्हणतात. अमुक एक गोष्ट किती वेळा खाल्ली तरी पुन्हा पुन्हा तीच खावीशी वाटते, ती जरी का मला त्रासदायक असली तरी खावीशी. नंतर नको ते गोष्टी पाहणं, ते पाहिल्यानंतर काही याच्यातनं आपल्याला प्राप्त होत नाही हे कळल्यानंतर सुद्धा ते पुन्हा पुन्हा पाहावंचं वाटेल. याचं कारण का, तर भौतिक भाग काही नसतो. माणसाला मनोरंजन जास्त आवडतं कारण की सहजच भौतिक काही त्याच्यामध्ये निर्माणच होत नसतं, ते समोर असेल ते पाहतो. अशा सगळ्या उपभोगांच्या बाबतीमध्ये अविरती अशी ज्या वेळेला स्थिती असते ती स्थिती पण नामस्मरणाने दूर होते. नामस्मरण आपल्याला आपल्या देहाबद्दल आठवण देत राहत, देवाशी एकरूपता हा एक मोठा पल्ला आहे, जीवनामधला मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारची भावना मावाचं निर्माण कशाने होईल, त्याचं जर का अनुसंधान असेल तर निर्माण प्रत्यक्ष ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला त्याचा स्पर्श होतो त्यावेळेला त्याला सांगावंच लागेल. पण तो जो स्पर्श असा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे भरला घनदाट हरी दिसे अशी अवस्था प्राप्त झाली तर मग काही प्रश्न नाही, नंतर ती अवस्था सोडवणार नाही. परंतु तशी अवस्था प्राप्त होईपर्यंत ओझरत वाटलं, स्पर्श साधारण झाला असं पण होऊ शकत. काही असो
समर्थाने असं म्हणतंय मेघ चातकावरी ओळे ना तरी चातक पालटे ना, चंद्र वेळेस उगवे ना तरी चकोर अनन्य, ऐसे असावे सख्यत्व, विवेके राखावे सत्व, भगवंतावरील महत्व सोडूच नाही. इतर सगळ्या गोष्टींच्या वरती महत्व असतात, भगवंतावर तर तो माझा आहे, अशा प्रकारची भावना कशात न निर्माण होईल. नमस्कार. ईश्वर प्रणिधानांनी काय काय होत हे आपण बघतो आहोत. ठीक आहे, वेगळ्या प्रकाराने त्या सूत्रात सांगितलं की हे अंतर आहे ईश्वर प्रणिधानाने दूर होत. भ्रांतीदर्शन याचा अर्थ ध्यान करताना अगोदर काहीतरी वाचलेलं असतं, असं असं होतं, असं असं होतं, मग आपल्या मला असं वाटतं की असं असं व्हायला पाहिजे, असं असं व्हायला पाहिजे, आणि मग ते मन ते धरून ठेवतं आणि ते तसं तसं होतं असं आपल्याला वाटायला लागतं, याला भ्रांती दर्शन असं म्हटलं जातं. काही ठरू नये की मला काय अनुभूती येणार आहे याचा विचार कधीही करू. मुख्य गोष्ट ही आहे योग चित्तवृत्ती निरोधा, चित्तातले सगळे विचार काढून टाकणे आणि आत्मस्वरूपाचं अनुसंधान करणे. बस आत्मरूपामध्येच परमात्मा, ईश्वर, गुरु हे सगळे जी तत्व आहे, एकच तत्व, ते आत्मरूपाने आपल्यामध्ये विद्यमान आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की परमात्मा याला म्हटलं जात तो अमृत, गुरुंच्या ठिकाणी असलेला आत्मा आणि शिष्याच्या ठिकाणी असलेला आत्मा याच्यामध्ये काही फरक नसतो, आणि तो शिष्य नसलेला माणूस असेल तरी त्याच्या ठिकाणी त्यांचा तो आत्मा तसाच असतो. एकच परमात्मा तत्व सगळ्यांच्या मध्ये विद्यमान आहे, तर प्रत्येकाचे आत्मे वेगळे नसतात, आत्मा एकच असतो. ती स्थिती प्राप्त होण्याच्यासाठी आंतरिक अनुसंधान अस्तित्वाची जाणीव जरूर. मग तुम्ही ते ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव असं त्याला म्हणा किंवा आपल्या आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीव असं त्याला कुठल्याही प्रकारे म्हटलं तरी शेवटी माणूस त्या अस्तित्वावरती. त्या अस्तित्वावरती येऊन राहण्याचा प्रयत्न करणे, बाकी कुठल्याही प्रकारचा एकही अनुभव आला नाही तरी देखील चालेल हे स्वतःच्या मनाला समजून सांगायचं. आणि निरनिराळ्या लोकांचे चरित्र ज्या लिहिलेले असतात त्यांनी असे काही अनुभव लिहिलेले असतात की ते सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला नाही जमणार. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की मध्यवर्ती शास्त्र हे सांगत नाही की अशा प्रकारचा अनुभव, देवाशी एकरूपता एवढाच अनुभव सांगतात सगळ्या संतांनी, शास्त्रच असं नव्हे, सगळे संत पण हाच गोष्ट सांगतात. अरे काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग, सगळं बघायच्या दुसरा काही अनुभव नाही तुम्ही आत्मतत्व. त्या रूपाने ईश्वर आपल्यामध्ये आहे, आत्मा रामा असं म्हणतात. कुठलीही भक्ती असली तरी देखील शेवटी त्या ठिकाणी जायचंय, दत्त दत्तायचे लागले ध्यान हार भले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दने श्री दत्त. आता हे कसं आहे आत्म्याचंच वर्ण दत्त म्हणजे. सगळ्या अवस्था कोणत्याही प्रकारच्या भक्तीने एका ठिकाणी येतात की अस्तित्वावरती येतात आणि ते अस्तित्व निराकार आहे, सर्वव्यापी आहे. त्याचं अनुसंधान करताना काही अनुभव येतील जरूर, पण मानसिक ठेवणीच्या नुसारच ते असतात. आपण त्याचा विचार करू नये,
नाही तर मग त्याच्यातनं भ्रांती दर्शन नावाचं अंतर आहे निर्माण होतं. शेवटचे अंतर आहे जे माणसं त्या टप्प्याच्या जवळपास पोचलेले आहेत त्यांच्यासाठीचे. अलब्ध भूमिकत्व म्हणजे एखादा टप्पा मला समजून आलेला आहे की असा असा या ठिकाणी असं असं आपण आलो की हे असं होतं. ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नीट समजून घेताना करता करता ती जास्ती स्पष्ट होत जाते आणि ती स्पष्ट होताना ही गोष्ट समजते की आता मला बाकी नावाचे शब्द मंत्राचा शब्द सोडून दुसऱ्या कशाचंही भान नाही अशी अवस्था प्राप्त होती हे आपल्याला कळत. त्याच्यावरून त्याचं अस्तित्व हे जास्ती स्पष्ट जाणवत. कारण की विचार कमी होणे आणि अस्तित्व जाणवणे या दोन स्वतंत्र गोष्टी. नुसते सगळ्या वृत्तींचा अभाव झाला म्हणून अस्तित्व जाणवणार नाही. अस्तित्वाच अनुसंधान करायला लागतं, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला लागतं. स्वतःच्याच आतमध्ये असलेलं अस्तित्व त्या अस्तित्वाच्या जाणीवरती लक्ष केंद्रित. मग हेही कळून येतं की मंत्र आणि अस्तित्वाची जाणीव एवढं सोडत दुसरं काही नाही आहे. याच्या पुढचा टप्पा शब्दरहित अस्तित्वाची जाणीव. अशा सगळ्या गोष्टी कळत असतात परंतु आता हे प्राप्त होईल असं वाटता वाटता ते होत नाही. मध्येच तिसरेच विचार आहे. हा साधकाचा प्रवास खूप आनंदशील आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तर वर खालीपणा आहे ना, त्याच्यामुळे तो जास्ती इंटरेस्टिंग होतो. आता समजलं की मला आता हे प्राप्त होणार नाही सो याच कारण काय असेल? परमात्मा कुणाच्या अधीन नाही आहे त्याच कारण तुझ्या इच्छेच्या अधीन नाही आहे. प्रयत्न आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी असायला अंतकरण नम्र असायला लागतं विलक्षण या बाबतीत. बाकीच्या बाबतीत असेल नसेल पण या बाबतीत नम्र असायला लागतं अंतकरण किंवा काय तुझ्या कृपेने प्राप्त होणार असं आपण सुरुवातीलाच म्हणावं. भावनेच्या सहितच साधना व्हायला पाहिजे. ती साधना केवळ बुद्धीने होऊ शकत नाही. म्हणून अलब्ध भूमिकत्व खूप नर्वसनेस येऊ शकतो याच्यामधन. कारण की आता टप्पा तर प्राप्त होतोय म्हणेपर्यंत नाहीच. आज माझी क्षमताच संपली कारण की याच्यानंतर मला आता फिजिकल कपॅसिटीच नाहीये. तर आता मला असं वाटतं की उद्या नक्की नाहीच होत दुसऱ्या दिवशी अजूनच खाली येतात. समर्थने असं म्हटलंय सर्व काळ जरी सजे तरी अवघ्याचे होती राजे. काही सजे काही न सजे ऐसे आहे. सगळ्या गोष्टी या महापुरुषांनी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी सुद्धा नीट वर्णन केलेल्या आहेत. आता ही ओवी काही कारणच नाही या ओवीच. सर्व काळ जरी सजे तरी अवघ्याचे होती राजे. काही सजे काही न सजे ऐसे आहे हे समजून घेतो. पुन्हा पुन्हा त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो कारण की ती स्थिती मॅच्युअर झालेली नाही आहे. आता फक्त प्राप्त होते असं वाटतंय अलप्त भूमिकत्व. अवनस्थितत्व याचा अर्थ ती प्राप्त झाली आणि लगेच सुटली. अवनस्थितत्व याच्या अर्थ प्राप्त झाली नाही हे अलप्त भूमिकत्व आहे. पण प्राप्त झाली आणि सुटली प्राप्त झाली आणि सुटली असं होतं त्याची पण चढपड होते माणसं मनामध्ये. अवनस्थितत्व हा पण अंतर आहे. पण आता ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला काय करावं? नाव स्मरण, मला सांभाळणार, ईश्वर सांभाळणार. मनाप्रमाणे नाही झालं तर दुसरं कोण सांभाळणार आपल्याला? ईश्वर सांभाळणार. या भावनेने नामस्मरण त्याच्या अस्तित्वाला धरून नामस्मरण या सगळ्यांना अंतर आहे असं म्हटलं. आणि हा मुख्य भाग आहे की हे सगळे अंतर आहे ईश्वर प्रणिधानाने दूर. ईश्वर प्रणिधान करताना
तप तदर्थ भावना त्याचं स्मरण मंत्राच्या सहाय्याने नामाच्या सहाय्याने त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून ते करायला पाहिजे. आणि या गोष्टीच्या मुळे अनेक गोष्टी ज्या घडतात त्याच्यामध्ये जे विक्षेप आहेत ते दूर होतात असे सूत्र सांगतात. म्हणून भक्तिपूर्वक अशा प्रकारचे योगाची वाटचाल करावी असा एकूण पतंजली योगसूत्राचा आशय आहे. आणि त्यानुसार आपण करतोच आहोत म्हणजे हरिओम.